सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रावरती जोरदार हल्ला चढवला. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तर मागच्या काही दिवसांपासून देशात इंधनाच्या दरांमध्ये होत असलेल्या वाढीबाबत सुद्धा त्यांनी भाष्य केलं. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्या असल्या तरीही देशात इंधन दरवाढ होतीये, त्यामुळे इंधन दरवाढ हे सरकारसाठी उत्पन्नाचं साधन झालंय असं म्हणत त्यांनी केंद्रावरती घणाघात केला. दुसरीकडे ज्या देशातील ज्या राज्यांमध्ये विरोधी सरकारं आहेत त्या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचंही पवार म्हणाले. यासोबतच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवायांबाबत सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. ठाकरे सरकारकडे वसुलीची चीप असल्याची टीका यावरती देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावर फडणवीस सत्तेविना बेचैन असल्याचं वक्तव्य सुद्धा शरद पवारांनी यावेळी केलं. या ठिकाणी ईडी सीबीआय याकरता आली की जो भ्रष्टाचार चाललेला आहे, मला तर असं वाटतं की राज्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आयटी विभागाच्या रेड्समधनं जे त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला झोपच यायला नको की राज्यामध्ये इतकी प्रचंड अशा प्रकारची दलाली चाललेली आहे. आणि खरं म्हणजे दलाली तर आता या स्तरावर पोचली आहे की काही मंत्र्यांकडे आयटीच्या रेडमध्ये असं लक्षात येत आहे की काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि त्यातनं अलर्ट घेतले जातात कोणाकडनं किती वसुली करायची आहे. हे या ठिकाणी जर चालत असेल तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ईडी सीबीआय ही येणारच आहे. त्यामुळे ईडी सीबीआय याचं भय कोणाला असेल? ज्यांनी या ठिकाणी काही केलं असेल त्याला भय असेल. माझं म्हणजे ती चीफ त्यांनी तुम्ही दाखवावी एकदा आमच्या जनरल झोस होते अशी चीफ कशी असते, त्या चीफ म्हणजे वसुली कशी होते. म्हणजे असं आहे की जे ग्रस्त भाग होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि साधारणतः त्या फदाचं मी त्या फदात होतो आणि त्या फदा मी असल्याच्या नंतर मी टीका टिफणी करतो, पण टीकानी चफणी टिफणी करत असताना काही फदचे फदा लागतात तर आपण फदात होतो. पण आज सत्ता नाही ती गेली त्याचं दुःख त्यांना इतकं होत आहे की त्यांनी फरवत सांगितलं की मी अजूनही मुख्यमंत्री आहेच. त्यामुळे आता अजूनही मुख्यमंत्री आहेच हे जे त्यांच्या डोक्यात आहे, तर मी पुन्हा येणार 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 हे जे त्यांचं व्यक्तिमत्व त्याच्याशी सुसंगत आहे. त्यांना सत्ता मिळाल्याशिवाय चेंज पडणार नाही, त्यामुळे ते अखंड असं काहीतरी बोलतील अशा निश्चयासाठी यावं का काय असं मला वाटायला लागेल. तर भाजप महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला. त्यावरती शरद पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. बंगाल करायचं म्हणजे काय करायचं? ज्या बंगालमध्ये युनियन बाजीमुळे आणि एक्स्टॉर्शनमुळे एकही उद्योग टिकलेला नाही, जो कोलकाता देशाची आर्थिक राजधानी होता, त्या कोलकातामध्ये आज अवस्था काय आहे? आणि तुम्हाला बंगाल करायचा आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हातपाय छाटून त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकवायचं आहे अशा प्रकारचा महाराष्ट्र तुम्ही घडवणार आहात का? भारतीय जनता पार्टी स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आमच्यात रक्ताचा एकही थेंब आहे आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. मला गमत वाटते बंगाल महाराष्ट्र महाराष्ट्राचं बंगाल म्हणजे काय? बंगाल हे देशाचं महत्त्वाचं राज्य आणि देशाचा सगळं इतिहास जर बघितला, स्वातंत्र्याचा इतिहास बघितला, तर बंगाल महाराष्ट्र आणि पंजाब ही तीन राज्यं नेहमी एकच आहेत. पंजाब व सिंध गुजरात मराठा वगैरे वगैरे आपण राष्ट्रगीतापासून सुद्धा घेतो, त्याच्यामध्ये वंग म्हणजे वेस्ट बंगाल आणि महाराष्ट्राचा संबंध वेस्ट बंगालशी अत्यंत गर्वाचा आहे.
महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्ष टिकणार आणि हेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. त्याचसोबत जनतेची कामं करून विश्वास संपादन करणार असंही ते म्हणाले. त्यांनी छापे वाजवणं वगैरे जे काही उद्योग केले ठीक आहे, त्यांनी छापे वाजवू शकतात, किती दिवस करू शकतात, काही करू शकतात, त्याचं तर वाद नाही. पण हे सरकार यत्किंचित हरणार नाही. हे सरकार 5 वर्षाचा कालखंड पुरा करू आहे आणि हे सरकार आपल्या कामानं जनतेचा विश्वास आणि पाठिंबा घेऊन पुन्हा एकदा सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.